हेळकोट हेळकोट जय मल्हार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका मराठी ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहे डिरेक्टली जेजुरीमध्ये. तर उद्या आहे सोमवती अमावस्या. तर सोमवती अमावस्याला इकडे जेजुरीमध्ये खूप मोठी यात्रा असते. तर बेसिकली आज रविवार आहे आणि रात्रीचा आम्ही आलो आहे साडेसातच्या दरम्यान. तर आता आम्ही रूम वगैरेसुद्धा घेतला आहे. तर मंदिर जे आहे ते रात्री 12 वाजता बंद होणार आणि सकाळी 4 वाजता उघडणार आहे. तर आता आम्ही सोमवती अमावस्या असल्यामुळे येस. तर आता आम्ही ठरवलं की आता आपण थोडंसं डिनर वगैरे करून घेऊया, मग थोडीशी झोप घेऊन डिरेक्टली सकाळी 4 वाजताच दर्शन करायचं ठरवलं आहे. तर चला आता डिनर करूया थोडंसं लाईटली. येस. शुभप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत अराउंड 5 प्रॉपर आणि आत्ता पण चाललो आहे गड चढायला. सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळ सकाळ पहाटे आम्ही उठलो अराउंड 4 वाजता आंघोळ वगैरे करून आणि रेडी झालो आहे. तर चला जाऊया आपण. सो आर यू रेडी? 4 ला नाही 3 ला उठले 3 ला. तू 3 ला उठले, मी 4 ला उठलो असं म्हणतो. मी 4 ला 3 ला उठले, पप्पा 3:30 ला. येस. तर आम्ही गड सोडून ऑलमोस्ट वरती पोचलेलो आहे. तर अराउंड 300+ अधिक शिड्या तुम्ही बोलू शकता तिकडे. मॉर्निंग चांगली एक्सरसाइजसुद्धा झालेली आहे. थोडीशी गर्दी आहे, वरती गेल्यावर नक्की कळेल की किती गर्दी आहे. गर्दी आहे. अराउंड सकाळचे 5:30 झालेले आहे. तर होप्स अराउंड 9-10 नंतर खूप जास्त गर्दी होण्याची शक्यता सुद्धा आहे. तर आपण लवकरच दर्शन घेऊ आणि लवकरच लवकर आपल्याला खाली सुद्धा जायचं आहे आणि रिटर्न बॅक होम सुद्धा. आपण जे बघितलं त्याला म्हणतात चाबूक मारणे. तर एक्झॅक्टली म्हणजे काय असतं असं म्हटलं जातं की जो चाबूकचा मार खातोय त्याला असं म्हटलं जातं की जेव्हा तो मार खातो त्यावेळेस त्यांच्या अंगात देव येतो आणि त्यांना ते चाबूकचं मारणं सब फील होत नाही असं म्हटलं जातं. मित्रांनो, सोमवती अमावस्या ही असते ही वर्षातून 2 येते नेमकी आणि ही सोमवती अमावस्या जी आहे ही सोमवारीच येते. अगरधूम नगाडा सोन्याची जेजुरी. तर मित्रांनो, असं का म्हटलं तर कधी तुम्ही विचारसुद्धा केला असेल तर जेजुरीमध्ये सतत भंडाराचा उधळण केला जातो, राईट. तर हे भंडाराचा जो कलर आहे हा गोल्डनसारखा असतो. तर हेच मेन रिझन आहे एक म्हटलं जातं की सोन्याची जेजुरी.
मित्रांनो, आपण इथून अशी लाईन सुरू केली होती आणि आपण अशी गोल मंदिराला फिरून होतो आणि आता आपण असं आतमध्ये चाललो आहे. आपल्या इकडे अजून सुद्धा बरीच लाईन जायची आहे, 3 ते 4 लाईन. मग आपण तिथे गाभाऱ्यात जाऊ शकतो डिरेक्टली. तर मित्रांनो, आता आपलं फायनल दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि आता आपल्याला थोडासा नाश्ता करावा लागेल, कारण आपण सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. फक्त सकाळी अजून 5:30 वाजता चहा पिला होता, तो जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. आता देवाची पालखी जी आहे ती अराउंड 9 पूर्ण गडाच्या खाली उतरवली जाते आणि ती करा नदीला नेली जाते. तर करा नदीला तिकडे देवांना आंघोळ वगैरे घालून परत रिटर्न इकडे आणलं जातं. मित्रांनो, तुम्ही जरा कन्फ्यूज झाले असतील की मी जे काय खाल्लं आता ते बरेच जणांना माहीतसुद्धा असेल, पण मलासुद्धा माहीत नव्हतं. मी आज ते बघितलं तर त्याला काय म्हणतात? कंदमुळं. कंदमुळं. तर तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ अँड वर्क हार्ड टिल युअर नेम बिकम्स युअर ब्रँड. अँड बाय बाय.